भाजप माजी नगरसेवकाचा खोळाचा सूत्रधार भाजप माजी नगरसेवक सांगलीच्या जतच्या भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणी अखेर 5 जणांची नावे निष्पन्न झाली असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या खोळाचा मुख्य सूत्रधार हा भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचं समोर आले. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणावरून झालाय ते अद्याप स्पष्ट झालं नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. सांगलीच्या जत या ठिकाणी 17 मार्च रोजी भर दिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूल जवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणावरून केली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. या प्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता. यासाठी 4 पथके नियुक्त करण्यात आली होती आणि अखेर या प्रकरणी 5 जणांची नावे निष्पन्न झाली असून यामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपच्या माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर खून करणाऱ्या 14 जणांना अटक देखील केली आहे. बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदणे, आकाश वनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत. तर माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. 17 मार्च 2023 रोजी जत येथे तेथील माजी नगरसेवक विजय ताड यांचं हत्याराचा वापर करून खून करण्यात आला होता. त्या घटनेच्या नंतर तात्काळ त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टोटल 4 पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी लावण्यात आली होती. त्यातील LCBच्या टीमनी आरोपी निष्पन्न करून त्यातील 4 आरोपी काल गोकाक बेळगाव जिल्हा कर्नाटका यातून ताब्यात घेऊन त्यांना काल उशिरा रात्री अटक करण्यात आलेली आहे. तर यातील 5वा आरोपी अजून मिळणं बाकी आहे. ते फरार असून त्यांच्यासाठी आमची टीम काम करत आहेत. तर या गुन्हा निष्पन्न करून आरोपी अटक करून त्यांचा पुढील तपास LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे हे करीत आहेत. तर यातील अटक करण्यात आलेले आरोपींची नावं बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा दिनकर मदने, आकाश सुधाकर वनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी ही 4 आरोपी अटक करण्यात आलेली आहेत. आणि एक आरोपी जे फरार आहेत त्यांचं नाव आहे उमेश सावंत. असे यातले 4 आरोपी ही जत येथील असून एक आरोपी मोजे डिग्रस येथील आहे. तर यात अत्यंत सखोल तपास आणि बारकाईने तपास करण्यात येत असून पुढील काळात जे फरार आरोपी आहेत त्यांनाही अटक करण्यात येईल आणि गुन्ह्याची सखोल तपास करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात येईल. परंतु जे फरार आरोपी आहेत त्यांनी यातील अटक आरोपीकडून हा गुन्हा घडवून आणण्याची दिसून येत आहे. घटनास्थळावर आम्हाला 3 राऊंड फायर झाल्याची आढळून येतोय. एक मयताचे गाडीमध्ये फायर झाली होती आणि 2 राऊंड्स ही जिथं मयताचे बॉडी मिळाली होती त्या ठिकाणी फायर झाल्याचे आढळून येतोय. वेपन आरोपीकडून रिकव्हर करणं बाकी आहे. आरोपींना काल रात्री उशिरा अटक केलेली आहे. तर पुढील तपासामध्ये वेपनचं रिकव्हरीचं कारवाई होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.